नमस्कार, मी पूजा। परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत। आज आपण वाळवण्याच्या पदार्थांमध्ये पाहणार आहोत उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड। यामध्ये आपण सोडा किंवा पापडखार न घालताही हे पापड दुप्पट फुलतात। हे पापड चवीला खूप छान लागतात। एक वेळ करून आपण हे पापड वर्षभरासाठी साठवून ठेवू शकतो। आपल्या चॅनलवर वाळवण्याच्या रेसिपीची प्लेलिस्ट उपलब्ध आहे। ती लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता। जर तुम्ही अजून परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। साबुदाणा बटाटा पापड बनवण्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये 1 कप साबुदाणे घेतलेले आहेत। साबुदाणे आपण लो मीडियम फ्लेमवर 7 ते 8 मिनिटे तरी भाजून घेणार आहोत। असं आपण सतत चमच्याने ढवळत राहायचं आहे आणि साबुदाण्यांच्या लाह्या फुटेपर्यंत आपण साबुदाणे भाजून घ्यायचे आहेत। माझी कढई मोठी आहे आणि कढईचा तळ रुंद आहे, म्हणून मी एकाच वेळी सगळे साबुदाणे भाजायला घेतलेले आहेत। जर तुम्ही लहान कढईमध्ये साबुदाणे भाजणार असाल तर अर्धे अर्धे साबुदाणे भाजून घ्या, कारण प्रत्येक दाणा भाजला पाहिजे। साबुदाणे जर चांगले भाजले गेले तर मग याचं पीठ अगदी बारीक तयार होतं। 7-8 मिनिटे झालेले आहेत, आपले साबुदाणे भाजून झालेले आहेत। तुम्हाला मी दाखवते, पहा साबुदाण्यांच्या लाह्या फुटायला सुरुवात झालेली आहे। पहा, हळूहळू लाह्या फुटायला सुरुवात झाली आहे। बऱ्याचशा साबुदाण्यांच्या लाह्या फुटलेल्या आहेत। अजून हे साबुदाणे मिनिटभर भाजून घ्यायचे आणि मग ते एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचे आणि मगच या साबुदाण्यांचं बारीक पीठ तयार करून घ्यायचं आहे। आपण भाजून थंड करून घेतलेले साबुदाणे इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत। आपण या साबुदाण्यांचं मिक्सरला लावून पीठ तयार करून घेणार आहोत। पीठ केल्यानंतर बारीक पिठाच्या चाळणीने ते पीठ चाळून घ्यायचं, राहिलेला जाडसर गाळ पुन्हा वाटून घ्यायचा आणि ते पीठ पुन्हा चाळून घ्यायचं आहे। आपण तयार करून घेतलेलं साबुदाण्याचं पीठ इथे मी परातीत काढून घेतलेलं आहे। पहा, मी असं अगदी बारीक पीठ तयार करून घेतलेलं आहे। पीठ मी चाळून घेतलं, राहिलेला गाळ मी पुन्हा पुन्हा मिक्सरला लावून तो अगदी बारीक वाटून घेतलेला आहे। आता आपण हे पीठ भिजवून घेऊया। त्यासाठी इथे मी 4 मोठे बटाटे उकडून घेतलेले आहेत। हे जवळपास 500 ते 600 ग्रॅम असतील। आपण उकडून घेतलेले बटाटे पिठामध्ये किसून घालणार आहोत। तुम्ही पोटॅटो स्मॅशरने स्मॅश देखील करू शकता। बटाटे कुस्करून हाताच्या तळव्याने फेटून त्याची स्मूथ पेस्ट तयार करून घेऊ शकता। यामध्ये अजिबात गुठळ्या राहणार नाहीत, अशा पद्धतीने बटाटे फेटून घ्यायचे आहेत। आता आपण लहान किसणीने हे बटाटे किसून घेऊया। मोठे मोठे बटाट्याचे तुकडे पिठामध्ये पडणार नाहीत, अशा पद्धतीने बटाटा किसून घ्यायचा आहे। एखादा मोठा तुकडा पडलास तर अशा पद्धतीने तो बारीक करून घ्यायचा आहे। किसणी पण आपण लहानच वापरायची आहे। अशा पद्धतीने आपण 4 बटाटे किसून घेऊया। आपण घेतलेले 4 बटाटे किसून झालेले आहेत। आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि 4 कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या मी अशा मिक्सरला जाडसर लावून घेतलेल्या आहेत। ती पेस्ट आपण यामध्ये घालूया। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चमचाभर यामध्ये जिरं देखील घालू शकता। आता आपण हे पीठ मळून घेऊया। आधी आपण बटाट्याच्या किसामध्ये पीठ किती भिजतं ते पाहूया आणि गरज लागेल तसं आपण यामध्ये थंड पाणी घालून हे पीठ आपण मळून घेणार आहोत। कधीकधी बटाटे जास्त शिजले जातात आणि ते ओलसर राहतात, तर कधी कच्चे राहतात। त्यानुसार तुम्हाला यामध्ये कमी जास्ती पाणी घालावं लागेल। आपण उकडून घेतलेल्या बटाट्याच्या किसामध्ये पीठ पूर्ण भिजलं गेलं आहे, पण ते खूपच घट्ट आहे, म्हणून आपल्याला यामध्ये गरजेनुसार थोडं थंड पाणी घालून पीठ मळून घ्यावं लागेल। तुम्ही पाहू शकता या पिठामध्ये मी चमचाभर पाणी घातलेलं आहे आणि आता आपण हे पीठ मळून घेऊया। गरजेनुसार चमचा चमचा पाणी घालायचं आणि पीठ छान मऊसूत करून घ्यायचं आहे। मी अजून यामध्ये चमचाभर पाणी घालते, हातानेच घालते। अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालायचं आणि पीठ जसं आपल्याला मऊ हवं आहे तसं करून घ्यायचं आहे। पापडांसाठी लागणारं पीठ तयार आहे। पहा, मी असं मऊसूत पीठ तयार करून घेतलेलं आहे। थोडं थोडं करून मी जवळपास 1/4 कप पाणी यामध्ये घातलेलं आहे। तुम्ही बटाटे जसे कमी जास्ती शिजवाल त्यानुसार तुम्हाला पाणी कमी जास्ती लागू शकतं। आपलं पीठ तयार आहे। आता आपण यावर 15 मिनिटांसाठी झाकण ठेवून देऊया। 15 मिनिटांमध्ये साबुदाणा पीठ छान भिजलं जाईल। 15 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता पीठ छान मुरलेलं आहे। आता आपण हे पीठ पुन्हा थोडंसं मळून घेऊया। हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि पीठ मळून घ्यायचं आहे। आपण हे पापड बनवताना एकही थेंब तेल वापरणार नाही आहोत। हलकंसं मळून घेऊया।
इथे तुम्हाला वाटतंय की पीठ थोडं घट्ट झालंय तर यामध्ये अजून चमचाभर पाणी घालून पीठ मळून घेऊ शकता। आता आपण पिठाचे गोळे तयार करून घेऊया। हाताला मी पाणी लावून घेतलंय। पापड जसा तुम्हाला लहान मोठा आवडत असेल तसे तुम्ही पिठाचे गोळे तयार करून घ्या। पीठ छान मऊसूत असेल म्हणजे पापड छान पातळ लाटले जातात। पातळ लाटलेले पापड तेलात टाकल्यानंतर छान फुलून येतात। इथे मी पापड प्रेस करायचं मशीन घेतलंय। त्यावर मी प्लास्टिकचा कागद ठेवलाय। कागदाला मी पाणी लावून घेतलंय आणि आपण तयार करून घेतलेला पिठाचा गोळा ठेवलेला आहे। वरून दुसरा प्लास्टिकचा कागद घातलेला आहे आणि आता आपण हा पापड प्रेस करून घेऊया। आता आपण मशीन ओपन करून पाहूया। पहा, आपला सुंदर असा पापड तयार आहे। तुमचा जर पापड एकाच वेळी इतका प्रेस नाही झाला तर पुन्हा एक वेळ मशीन प्रेस करून घ्या। आता आपण हे पापड वाळत घालूया। पापड वाळत घालण्यासाठी इथे मी प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे। कागदाला मी एकही थेंब तेल लावलेलं नाही आहे। वरचा प्लास्टिकचा कागद काढून घ्यायचा आणि त्यानंतर असा आपण पापड उलट्या बाजूने कागदावर ठेवायचा। वरून हलक्या हाताने प्रेस करायचं, हलक्या हाताने करायचं आणि अलगद कागद काढून घ्यायचा। पहा, पापड किती सहज निघाला आहे। अजिबात कागदाला चिकटत नाहीत। आपण तयार करून घेतलेले सगळे पापड मी इथे प्लास्टिकच्या कागदावर वाळत घातलेले आहेत। हे पापड मी घरातच पंख्याखाली एक दिवस वाळवणार आहे आणि त्यानंतर मी हे पापड दोन दिवस दोन दोन तास उन्हामध्ये वाळवून घेणार आहे। तुमच्याकडे जर दिवसभर ऊन असेल तर तुम्ही हे पापड डायरेक्ट उन्हामध्ये वाळवले तरीही चालतील। मी हे पापड पापड मशीनमध्ये तयार केले। तुम्ही हे पापड लाटून देखील घेऊ शकता। आपले पापड तयार आहेत, अगदी छान वाळलेले आहेत। एक दिवस घरात पंख्याखाली आणि दोन दिवस दोन दोन तास उन्हामध्ये मी पापड वाळवून घेतलेले आहेत। पहा, अगदी छान वाळले गेलेत, मस्त कुडकुडीत झालेले आहेत। हे पापड घरातच पंख्याखाली अगदी छान वाळतात। पण आपण जर हे पापड वर्षभरासाठी साठवून ठेवणार असू तर या पापडांना थोडा वेळ तरी ऊन दाखवावं लागेल। आता आपण हे तयार पापड हवाबंद डब्यात भरून वर्षभरासाठी साठवून ठेवू शकतो। आता आपण पापड तळून पाहूया। इथे मी गॅसवर कढईमध्ये तेल चांगलं गरम करून घेतलंय आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मी लो मिडियम ठेवलेली आहे। पहा, आपला पापड किती छान दुप्पट फुलून आलेला आहे। तेल निथळून घ्यायचं। आधी तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि मग गॅसची फ्लेम लो मिडियम ठेवायची। तेल चांगलं गरम असेल तरच हे पापड छान फुलून येतात। पहा, किती सुंदर पापड तयार झालेला आहे। आपले उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड भाजून झालेले आहेत। पहा, दोन्ही बाजूने मी दाखवते, अगदी छान भाजले गेलेत आणि मस्त कुरकुरीत झालेले आहेत। पहा, अशाच पद्धतीने हे साबुदाणा बटाटा पापड तुम्ही घरी नक्की करून पहा। तुम्हाला ते नक्कीच आवडतील आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।